नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण सामान्य ज्ञानाची टेस्ट या ठिकाणी बघतो आहे आणि सामान्य विज्ञानाची या ठिकाणची 50 प्रश्न असणार आहे. आगामी काळातली तलाठी, पोलीस, क्लर्क, ग्रामसेवक, टीईटी, मनपा, आरोग्य सेवक, झेडपी आणि सरळ सेवा या विविध एक्झामसाठी उपयुक्त असे हे आजचे प्रश्न असणार आहे. अभ्यासकटा ॲपवर आपण या ठिकाणी हे सगळं बघतोय आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आहे आणि तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त सगळ्या कोर्सेसवर आपण अत्यंत म्हणजे कमी शुल्कामध्ये तुम्हाला सगळे कोर्सेस देतो आहे. अभ्यासकट्टा ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून तुम्हाला ऍप डाउनलोड करता येईल आणि विविध कोर्सेसला प्रवेश घेता येईल. प्रश्न आहे, शरीरातील एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या किती? थोडासा वेगळा प्रश्न आहे, विज्ञानाचे प्रश्न आहे. पेशी, किती पेशी असतात? विविध प्रकारचे पेशी, 369, 547, 639, 912. तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे की पेशी किती असतात मानवी शरीरातील. मित्रांनो, या ठिकाणी उत्तर तुमचं असलं पाहिजे 639. 639 एवढ्या पेशी या ठिकाणी मानवी शरीरातील असतात हे लक्षात ठेवा. धान्य साठा जो असतो तो टिकवण्यासाठी कोणतं औषध वापरलं जातं? सोडियम क्लोरेट, मायका, मोरचूद, क्वापरटीन. बघा, धान्याची जी साठवणूक आपण करतो आहे त्या ठिकाणी आम्ही काय वापरतो आहे? सोडियम क्लोरेट या औषधाचा वापर आम्ही त्या ठिकाणी करतो आहे. जर एखादी वस्तू एक समान वेगाने जात असेल तर काय होतं? बघा, एक समान वेग आहे, एक समान वेगाने एखादी वस्तू जात असेल तर तिची चाल सारखी राहते, दिशा बदलते. चाल व दिशा बदलते, चाल व दिशा सारखी राहते, चाल बदलते पण दिशा तीच राहते. बघा, 3 नंबरचा प्रश्न आहे. आता वेग एक समान आहे म्हटलं ना, एक समान वेगाने ती जर जात असेल तर मित्रांनो त्या वस्तूची चाल बदलते पण दिशा तीच राहणार आहे. पुढे, रक्तपेशी किती प्रकारचे असतात? कोणकोणत्या रक्तपेशी असतात असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. अत्यंत महत्वाचे असे हे प्रश्न आहेत आणि मला वाटतं यांचा सराव तुम्ही केला तर आगामी काळातली कोणतीही परीक्षा तुम्हाला क्रॅक करता येणार आहे. खूप सारे मित्र आपले तलाठी असेल किंवा पीडब्ल्यूडी मध्ये सिलेक्ट होता आहेत. अत्यंत आनंद आहे, मेसेज जेव्हा येतात त्यांची की चला अभ्यासाचा तुमच्यासोबत अभ्यास केल्याचा फायदा झाला तेव्हा भारी वाटतं. बघा, 3 तुम्हाला आरबीसी माहित आहे, डब्ल्यूबीसी माहित आहे आणि प्लेटलेट्स माहित आहे. 3 प्रकारच्या रक्तपेशी असतात. मोड आलेलं धान्य आणि आंबवलेले अन्नपदार्थ कशामध्ये, म्हणजे हे जे आहे खालील पैकी कोणते जीवनसत्व यामुळे तयार होते? मोड आलेलं धान्य आपण म्हणतो ना, मटकी खा हे का, कोणतं जीवनसत्व त्या ठिकाणी तयार होत आहे? 5 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, ब जीवनसत्व आहे. गतीज ऊर्जेचं उदाहरण कोणतं? सायकल, रेल्वे, जहाज, वरील सर्व. गतीज आहे तिथे सायकल गतिमान होऊ शकते, रेल्वे होते, जहाज होते आहे, वरील सर्व. 2352 डेसीमीटर बरोबर किती हेक्टोमीटर असा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे. 23.52, 235.2, 230.52, 2.352. 2352 डेसीमीटर. बघा, डेसीमीटर आणि हेक्टोमीटर तुम्हाला एककांमध्ये रूपांतरण करायचं शिकायचं आहे. या ठिकाणी 7 नंबरचा प्रश्न आहे. हेक्टोमीटर हे मोठं एकक आहे, 2.352 हेक्टोमीटर. तोरण म्हणजे किमतीमधील बदलाचा दर, वेग, अंतर, चाल, विस्थापन. कशामधील मधील बदल त्याला तुम्ही तोरण म्हणतात. मित्रांनो, वेगामध्ये जो बदल होतो ना, व्हेलोसिटी मध्ये जो बदल होते त्याला आम्ही तोरण असं म्हणतो आहे. होका यंत्रामध्ये कोणतं चुंबक वापरलं जातं? 9 नंबरचा प्रश्न आहे. निकेल, रबर, इथे एक कॅन्सल करू आपण, सूची. बघा, होका यंत्र आहे, कोणतं चुंबक आम्ही वापरतो आहे? मित्रांनो, सूची चुंबक या ठिकाणी आम्ही वापरतो आहे. हायड्रोजन आणि टिंबटिंब या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते. हायड्रोजन आणि काय, कशाच्या संयोगामुळे पाणी तयार होत आहे? हायड्रोजन सोबत ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, हेलियम आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा संयोग आहे त्यामुळे पाणी तयार होत आहे. मानवी शरीरामध्ये एकूण मनके, हा प्रश्न तरी विचारला गेलाय. 11 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, मानवी शरीर मनके 33 असतात. पुढे आपण जातोय. तुम्हाला ही या व्हिडिओचा फायदा होत असेल तर नक्की लाईक करत चला, आपल्या मित्रांना शेअर करत चला, अभ्यासकट्टा ऍप डाउनलोड करून घ्या. जीवनसत्व क कोणत्या फळामध्ये सर्वाधिक आहे? क जीवनसत्व आळवा, आवळा, गाजर, केळी, पेरू. 12 नंबरचा प्रश्न आहे. सर्वाधिक जीवनसत्व जे आहे ते आवळ्यामध्ये आहे. खाद्यपदार्थामध्ये खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर होतोय.
कोणत्या जीवनसत्वाचा त्यामुळे नाश होतो? बघा, खाण्याचा सोडा तुम्ही वापरला, तुम्ही भजी वगैरे असेल जे की नरम करण्यासाठी तुम्हाला खाण्याचा सोडा तुम्ही वापरता आहेत, जीवनसत्व कोणतं नाश होतं आहे? क जीवनसत्वाचा नाश होतो आहे. हाडांच्या वाढीसाठीचं जीवनसत्व कोणतं? बघा, तो मूळदोष असेल किंवा हाडांचा ढिसूळपणा असेल त्याच्या अभावी होतोय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ड जीवनसत्व ते आहे. कुष्ठरोगाच्या जीवाणूचा शोध कोणी लावला? त्याला आपण त्या शास्त्रज्ञाचं नाव, त्याला त्या शास्त्रज्ञाच्या नावाने सुद्धा ओळखलं जातं, डॉक्टर हेन्सन, डॉक्टर ओनाल्ड, डॉक्टर बेरी, डॉक्टर निकोलसन. कुष्ठरोगाचे जीवाणू आहे शोध. हॅन्सनचा रोग म्हणतो आम्ही कुष्ठरोगाला, हॅन्सन लक्षात ठेवायचे. मित्रांनो, अभ्यासकट नावाचं ऍप आहे, जिल्हा न्यायालय भरतीची बॅच तुमच्यासाठी आहे, झिडपी आरोग्य सेवक आरोग्य सेविका आहे, ग्राम सेवकची विजयी भाऊ बॅच आहे, कृषी सेवकची बॅच आहे, पोलीस भरतीची खाकी बॅच आपण या ठिकाणी बघतोय, तलाठीची संपूर्ण बेसिक बॅच या ठिकाणी बघतोय, सरळ सेवेची सुपर बॅच या ठिकाणी आपल्या समोर आहे, पुढे महा डीईटीची संपूर्ण बॅच आहे. या बॅचेसला तुम्हाला आज प्रजासत्ताक दिन रिपब्लिक डे ऑफर अंतर्गत अत्यंत माफक शुल्कात तुम्हाला, म्हणजे खरं त्या सगळ्यात कमी फीस असणार आहे, उद्या थोडी वाढेल, पुढचे 3 दिवस तुम्हाला त्या ठिकाणी ऑफर असणार आहे, तुम्ही नक्की जॉईन करू शकतात हे कोर्सेस. जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून जगामध्ये लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला कधीपासून, 1975, 74, 73, 72. लसीकरण कार्यक्रम कधीपासून हाती घेण्यात आला असा प्रश्न आहे. जागतिक आरोग्य संघटना आहे काय म्हणणार? 16 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो. 1974 हा कार्यक्रम हाती घेतला होता. रोगाचा निदान करायचा आहे, शरीरातल्या कोणत्या भागाचा तुकडा, म्हणजे एखाद्या भागाचा आम्हाला तुकडा घ्यायचा आहे, आम्ही त्याला काय म्हणतो, बायोप्सी, सर्जरी, डॅप्सन, यापैकी मुख्यत्वे आपण कर्करोगासंदर्भात हे ऐकलेलं असतं. बायोप्सी असतो म्हणजे आपण शरीराचा एक विशिष्ट तुकडा घेतो आहे आणि मग त्याची टेस्टिंग करतो आहे. खालीलपैकी कोणतं औषध आहे जे क्षयरोगासाठी वापरतात? बघा, स्ट्रेप्टोमायसिन, पेनिसिलिन, डॅप्सोन, ग्लोबुलिन. बघा बरं का, क्षयरोगासाठी कोणतं औषध वापरलं जातं आहे? स्ट्रेप्टोमायसिन आपण ते असं म्हणतो आहे. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागाला इजा करतो असं म्हटलंय? हाड, डोळा, पाय, मज्जासंस्था. 19 नंबरचा प्रश्न आहे, पोलिओचा रोग जो आहे तो मज्जासंस्था या शरीराच्या भागाला इजा करतो आहे. बीसीजीची लस कोणत्या रोगापासून बचाव करण्यासाठी आहे? बीसीजी वर खूप वेळा प्रश्न आलाय, पोलिओ, क्षयरोग, रातांधळेपणा, कुष्ठरोग. 20 नंबरचा प्रश्न आहे, बीसीजी म्हटलं की तुम्हाला क्षयरोग लक्षात ठेवायचे. कोणता शास्त्रज्ञ आहे हृदयरोगाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली? विल्यम हार्वे, डॉक्टर एडिसन, ख्रिश्चन बर्नार्ड, डेव्हिडसन. हृदयरोगाची पहिली शस्त्रक्रिया करणारा, यशस्वीपणे करणारा शास्त्रज्ञ ख्रिश्चन बर्नार्ड आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? बघा, हत्तीरोग संशोधन केंद्र पुणे, वर्धा, नागपूर, मुंबई. हत्तीरोग किंवा हत्तीपाय रोग असंही आपण त्यास म्हणतो मित्रांनो, ही वर्धा या ठिकाणी आहे. झोपेच्या तक्रारीवर उपयुक्त असलेलं मॉर्फिन म्हणतो आपण त्याला, ते कशापासून मिळवतो? आणि आम्ही आफू, गांजा, ऊस, खैर. 23 नंबरचा प्रश्न आहे, आणि आम्ही मॉर्फिन जे मिळवतो आहे ते आफू पासून मिळवतो आहे. कोणता रोग आहे जो गरोदर स्त्रीला घातक ठरू शकतो? बघा, क्षयरोग, देवी, पोलिओ, काविळ. 24 नंबरचा प्रश्न आहे, गरोदर स्त्रीला घातक सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे काविळ हा रोग आहे. रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे, ज्याला आम्ही WBC नाही RBC म्हणतो आहे. कोणत्या रोगाचं लक्षण आहे? क्षयरोग, मलेरिया, नारू, मोतीबिंदू. बघा, तांबड्या रक्तपेशींचा नाश होतो आहे. 25 नंबरचा मित्रांनो, मुख्यत्वे मलेरियामध्ये हे आपल्याला जाणवतो. मानवी त्वचेशी संबंधित रोग खरुज, एक्झिमा दोन्ही यापैकी नाही. 26 नंबरचा प्रश्न आहे, त्वचा म्हटलं की काय मित्रांनो? खरुज हा जो रोग आहे तो मानवी त्वचेशी संबंधित आहे, आणि एक्झिमा सुद्धा, म्हणजे वरील पैकी दोन्ही हे उत्तर तुमचं आलं पाहिजे. पटपट पटपट डोक्यात आलं पाहिजे तुमच्या. चला, हे उत्तर येते. समुद्र सपाटीवर पाण्याचा उत्कलन बिंदू किती आहे? 100° सेल्सिअस, 120, 1000, 90. 27 नंबरचा प्रश्न आहे, 90° सेल्सिअस उत्कलन बिंदू आहे. 1 जूल म्हणजे किती कॅलरी ऊर्जा? 4.2 कॅलरी, 3.4, 2.4, 9 कॅलरी. 1 जूल. 28 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो, 4.2 कॅलरी एवढी ऊर्जा असते 1 जूल म्हणजे. पचलेलं जे अन्न आहे त्याचं रक्तात अवशोषण होऊन त्याचा उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो, या क्रियेला आम्ही काय म्हणतो आहे? बघा, पचलेलं अन्न आहे त्याचा रक्तामध्ये अवशोषण होत आहे आणि त्याच्यातून ऊर्जा निर्मिती होते आहे. पचन, अवशोषण, सात्मीकरण, उत्सर्जन. 29 नंबरचा प्रश्न आहे, त्याला आम्ही सात्मीकरण असं म्हणतो, ॲसिमिलेशन म्हणतोय. आधुनिक आवर्त सारणीची मांडणी कोणी केली? डुबिरायनर, न्यूलँड,
मेंडेलीव, हेनरी मोस्ले. 30 नंबरचा प्रश्न आहे, आधुनिक आवर्त सारणी कोण मांडतय? हेनरी मोस्ले मांडतो आहे. कोणते व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मध्ये येत नाही? बघा, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मध्ये थायमिन येतं, रायबोफ्लेविन येतं, फॉलिक ऍसिड येतं, ऍस्कॉर्बिक ऍसिड येतं. काय येतंय मित्रांनो? थायमिन येतं, रायबोफ्लेविन येतं, फॉलिक ऍसिड येतं, ऍस्कॉर्बिक म्हणजे ते सीचं, आपण सी साठी ते तो शब्द वापरतो आहे. मूलद्रव्याच्या अणूमध्ये बाहेरच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात तेव्हा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाही? 12, 6, 7, 8 हा प्रश्न चुकला नाही पाहिजे. बाहेरची कक्षा, तुम्हाला माहिती आहे ते 4 कक्षा आहेत आणि त्यांची मॅक्झिमम त्या संयुजासाठी आपण ती संज्ञा वापरत असतो, ते तुम्हाला लक्षात आली पाहिजे. बघा, तुम्हाला विविध परीक्षांसाठी गणित बुद्धिमत्ता, इंग्लिश, GK, मराठी आणि करंट अफेअर्सच्या नोट्स आणि टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर हा नंबर आहे. फोनपे, गुगल पे, पेटीएम तुम्ही 299 रुपये करू शकतात आणि यावर स्क्रीनशॉट पाठवू शकतात, तुम्हाला भेटून जाईल PDF स्वरूपात. दुसरा अभ्यासकट ऍप आहे, डाउनलोड करता येईल, खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, तिथे जाऊन डाउनलोड करा ऍप आणि तिथून तुम्हाला कोणताही कोर्स घेता येईल. विधानांचा विचार करा, अणूमधील प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनची संख्या म्हणजे अणुअंक होय. कोणत्याही मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म अणुअंकानुसार नियंत्रित होतात. अणुअंकाला मूलद्रव्याचे रासायनिक ओळख असं म्हटलं जातं. बघा, 33 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो. अणुमधील प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या म्हणजे अणुअंक का नाही? नाही. हा, रासायनिक गुणधर्म अणुअंकानुसार नियंत्रित होतात हे बरोबर आहे, अणुअंकाला रासायनिक ओळख असं म्हणतो हेही बरोबर आहे, 2 आणि 3 योग्य आहे. 1803 मध्ये कोणता शास्त्रज्ञ आहे ज्याने अणुसिद्धांत मांडला? बघा, 1803 मध्ये चाडविक, रदरफोर्ड, डाल्टन आणि थॉम्सन, चाडविक असं लिहावं लागेल. ते 34 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. अणुसिद्धांत डाल्टनने मांडला आहे. डाल्टन आपण ज्याला म्हणतोय 1911 आहे, सोन्याच्या पत्र्याचा वापर केला, अणुमध्ये एक अतिशय लहान भरीव असं अणुकेंद्रक असतं असं सिद्ध करणारा शास्त्रज्ञ, सोन्याचा पत्रा वापरलाय. चाडविक, रदरफोर्ड, डाल्टन, थॉम्सन. 35 नंबरचा प्रश्न आहे आणि रदरफोर्डने हा प्रयोग केला होता. प्रोटॉनचा शोध कोण लावतोय? गोल्डस्टीन, रदरफोर्ड, कणा, थॉम्सन. 36 नंबरचा प्रश्न आहे, प्रोटॉनचा शोध गोल्डस्टीन यांनी लावलेला आहे. विधान पहा, पाणी हे मिश्रण आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजनांचे एकाच 2 प्रमाणामध्ये संयोग होऊन पाणी बनतं. दोन्ही विधान चूक, दोन्ही अचूक, फक्त विधान 1 चूक, फक्त विधान 2 चूक. 37 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, पाणी हे मिश्रण आहे का? नाही. मी तुम्हाला याचं बेसिक लेक्चर घेतलंय. बघा, पाणी हे काय आहे, संयुग आहे, काय आहे मला सांगायचंय. हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं किती, 1:8 आहे की 1:2 आहे? दोन्ही विधान चुकतायत, दोन्ही विधान चुकतायत. संप्लवनशील पदार्थ कोणता प्रश्न आलाय? कशाचं रूपांतर कशामध्ये होतं, स्थायूचं रूपांतर कशात होतं मला सांगायचंय. कोळसाशीचे, हिरा, चुना, कापूस, नवसागर कापूर. संप्लवनशील आहे, 38 नंबरचा प्रश्न आहे. नवसागर आणि कापूर आहे. आर्सेनिक, सिलिकॉन, सेलिनियम काय आहे? धातू, अधातू, धातू सर्व सदृश वरीलपैकी नाही, वरीलपैकी सर्व. आर्सेनिक, सिलिकॉन, सिलिनियम मित्रांनो हे धातू सदृश आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये धातू आणि अधातू दोघांचेही गुणधर्म आपल्याला आढळतात. पाणी किती फॅरेनहाइटला गोठते असं म्हटलं. बघा, आता हे तुम्हाला सेल्सिअस नाही विचारले, फॅरेनहाइट विचारलेलं आहे. सेल्सिअस मध्ये म्हटल्यावर तुम्ही उत्तर काय द्याल मला ते सांगा. 40 नंबरचा प्रश्न आहे, 32 फॅरेनहाइटला पाणी गोठत आहे. 32 फॅरेनहाइटला तुम्ही सेल्सिअस मध्ये किती लिहाल? सोपा प्रश्न माझा तुमच्या समोर आहे. इलेक्ट्रॉन धन प्रभारित असतात, न्यूट्रॉन ऋण प्रभारित असतात आणि प्रोटॉन्स प्रभार रहित असतात. काय विधान सत्य आहे? इलेक्ट्रॉन ऋण प्रभारित, न्यूट्रॉन धन प्रभारित आणि प्रोटॉनच सुद्धा तुम्हाला घोळ केलेला आहे, एकही बरोबर नाहीये, तिन्ही विधान चुकले. झाडाचं वय कशावरून ठरवतात हा प्रश्न कशाला तरी आपण बघितला, येऊन गेला हा. फळावरचे वर्तुळ, उंची, पानाचा रंग, पाण्याची संख्या, पानाची संख्या, झाडाचं वय कशावरून ठरते? 46 नंबरचा प्रश्न आहे. खोडावरची वर्तुळ त्या ठिकाणी वय ठरवण्यासाठी वापरली जातात. मानवी शरीरातलं जठर कोणत्या इंग्रजी अक्षरासारखा आकार आहे? JUH. जठर रस आपण त्याला म्हणतो, बरोबर. जे आकाराचं आहे जठर, पोलाद संमिश्र मध्ये काय काय आहे? लोखंड, निकेल, कार्बन निकेल यापैकी नाही, कार्बन क्रोमियम. काय पोलादामध्ये काय आहे? लोखंड आहे आणि निकेल आहे आणि आणखी एक घटक आहे तिसरा, तोही मी तुम्हाला सांगितला होता. त्याला मला बघा किती जण येत आहे. सस्तन प्राणी आहे जो अंडे घालतो आहे कोणता? सस्तन प्राणी कांगारू, प्लॅटिपस, पेंग्विन, व्हेल.
45 नंबरचा प्रश्न आहे. सस्तन प्राणी तो प्लॅटिपस आहे जो अंडे घालतोय. धातुकांची अभिक्रियाशीलतानुसार योग्य ऑर्डर डिसेंडिंग उतरता क्रम लावा असं म्हटलंय. अभिक्रियाशीलता 46 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. सगळ्यात जास्त अभिक्रियाशील शिसे, नंतर तांबे, नंतर जस्त आणि नंतर लिथियम असा हा उतरता क्रम आहे. पेशीतील टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संस्था कोणती? टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लयकारिका, ग्वालगिकाय, रिक्तिका, तंतुकणिका. टाकाऊ पदार्थ बघा, महत्वाचा प्रश्न आहे, त्याला आम्ही लयकारिका म्हणतो आहे. पेशींची रासायनिक कारखाने आम्ही कशाला म्हणतो? पेशींचा रासायनिक कारखाना अंतर्द्रव्य जालिका, ग्वालगिकाय, लयकारिका, लवके. पेशींचे रासायनिक कारखाने ग्वालगिकाय, यास आम्ही पेशींचे रासायनिक कारखाने असं म्हणतो आहे. जागतिक भूक दिवस केव्हा साजरा केला जातो? 28 मे, 30 मे, 31 मे, 1 जून. जागतिक भूक दिन कधी? 28 मेला आम्ही साजरा करतो आहे. स्पायरोगायरा या शेवाळाचा समावेश कोणत्या विभागात होतो? थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा यापैकी नाही. 50 नंबरचा प्रश्न आहे. स्पायरोगायरा थॅलोफायटामध्ये समाविष्ट होत आहे. मित्रांनो, अभ्यासकट्टा ऍप तुमच्या समोर आहे. कंबाईन 2024, राज्यसेवा 2024 बॅचेस आहेत. प्रजासत्ताक दिन ऑफर तुमच्याकडे आहे. तुम्ही त्यामध्ये जॉईन होऊ शकतात आणि आपला अभ्यास सुरू करू शकतात. चला, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थांबतोय, धन्यवाद.